नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज में तुम्हारा सगळ्यांचं खूप स्वागत है। आज मैं तुम्हाला कॉर्न ब्रेड शिकवणार आहे। ऍक्च्युअली हा ब्रेड मेक्सिको मध्ये अमेरिके मध्ये खूप खाल्ला जातो, तो खूप फेवरेट आहे तिकडचे, एक अतिशय फेवरेट खाद्य आहे। वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये पण त्या कॉर्न ब्रेडचा उपयोग केला जातो। खरं तर कॉर्न ब्रेड हा स्वीट असतो, पण आम्ही सतत डाएटवरती असतो, दोघंही कमी साखर खातो, त्याच्यामुळे अनिकेतने आमच्या दोघांसाठी म्हणून एक स्वतःची वेगळी रेसिपी डेव्हलप केलेली कॉर्नब्रेडची, सेवरी, म्हणजेच आपण थोडक्यात नमकीन म्हणूया, नमकीन, थोडासा तिखट, अगदी किंचित त्याच्यात गोडवा असतो मधाचा, असा त्यांनी हा डेव्हलप केला आहे स्वतःची रेसिपी कॉर्नब्रेडची। ती अनिकेतची रेसिपी मी तुम्हाला शिकवणार आहे। आता कॉर्नच्या ब्रेडसाठी किंवा आता मी ते मफिन्समध्ये करणार आहे, तर कॉर्न मफिन्ससाठी लागणारं साहित्य बघूया। मुख्य म्हणजे आपण वापरणार आहोत 1 कप मकई का आटा, 1 कप मैदा म्हणजेच ऑल पर्पज फ्लॉर। परत तुम्हाला एकदा सांगते, बेकिंगसाठी आपलं प्रमाण ग्रॅम्स किंवा तुमच्या मेजरिंग कप्समध्ये असणं फार गरजेचं आहे। तर आता तुम्हाला दाखवते, हे माझे मेजरिंग कप्स आहेत, सो त्याचं कोष्टक पण मी तुम्हाला आज ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, सो ते तुमच्याकडे कायम राहू दे। त्याचबरोबर हे मेजरिंग स्पून्स पण आहेत। 1 कप म्हणजेच किती, साधारणतः 240 ते 250 ml आपण दूध घेतलंय, पण आता हे दूध ना ह्याला, ह्या प्रकारच्या रेसिपीला होल मिल्क लागतं, म्हणजे फुल फॅट मिल्क ज्याला आपण म्हणतो ना, चांगलं होल मिल्क लागतं। गाईचं दूध नाही उपयोगाचं, म्हशीचं दूध पाहिजे, ते चांगलं फुल फॅटवालं दूध आपल्याला लागतं। त्याचबरोबर आपण 2 टेबलस्पून मध घेतलाय, 1 अंड घेतलंय आपण, आणि बटर घेतलेलं आहे, बटर आपण मेल्ट करून घेतलं, आणि मेल्ट केल्यानंतर 1/3 कप बटर घेतलंय आपण। त्याचबरोबर आपण घेतली 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा। आणि जसे हे सेवरी मफिन्स आहेत, म्हणजे आपले नमकीन मफिन्स आहेत, म्हणून आपण काय काय घेतलंय बघा, त्याच्यामध्ये आपण घेतली 1 टीस्पून, एकदम भरून नाही कारण काळी मिरी पावडर थोडी कधी कधी ठसका त्याचा येऊ शकतो, म्हणून 1 टीस्पूनला थोडीशी कमी काळी मिरी पावडर घेतली आहे। आता ही 1 टीस्पून मी गार्लिक पावडर घेतली आहे, ती जर तुमच्याकडे गार्लिक पावडर नसेल तर चक्क थोडासा लसूण चांगलासा कोरडा भाजून त्याची पावडर जरी केली तरी हरकत नाही। माझ्याकडे युजली मी लसूण सुकवते आणि ही अशी पावडर मी घरी करून ठेवते। बऱ्याच रेसिपीजमध्ये त्याचा उपयोग होतो गार्लिक पावडरचा, ज्याच्यामध्ये आपल्याला ड्राय पाहिजे असते, तसा लसूण चक्क उन्हामध्ये सुकवायचा आणि तो एकदम ड्राय झाला ना की त्याच्याशी ती पावडर करून ठेवायची। मी घरीच केलेली गार्लिक पावडर आहे, 1 टीस्पून गार्लिक पावडर आहे, चवीपुरतं मीठ आहे म्हणजे 1 टीस्पून आहे, आणि मिरी पावडर, आणि त्याचबरोबर मी घेतलंय 1 टीस्पून मिक्स हर्ब्स, जरा त्याला छान सुवास यायला। आता आपण जसं केक करतो तसंच हे सगळं मिक्स करायचं आहे, तर आपण सुरू करूया। हे सगळं सुरू करायच्या आधी मला एक सांगायचं आहे तुम्हाला, की सर्वप्रथम आपण 190 डिग्री सेल्सिअस वरती ओव्हन प्रीहीट करायला ठेवूया, कारण हे सगळं आपलं हा प्रोसेस होईपर्यंत तो चांगला प्रीहीट झाला असेल, जेणेकरून आपले मफिन्स मस्त राईज होतील। सो 190 वरती आपण आपला ओव्हन प्रीहीट करायला ठेवूया। सर्वप्रथम आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकत्र करूया, म्हणजेच काय, तर हा मैदा, मकई का आटा, मीठ, मिरी पावडर, ऑल स्पाइस आणि थोडीशी गार्लिक पावडर। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। हँड मिक्सर वापरते, तुमच्याकडे जर हँड मिक्सर नसेल तर तुम्ही नॉर्मल मिक्सर वापरा, पण स्लो स्पीडवरती करा, म्हणजे फर्स्ट स्पीडवरती करायचं, मिक्स करायचं, परत बंद करायचं, असं तुम्हाला ऑब्झर्व करत हळूहळू ते करावं लागेल। किंवा काही लोकांकडे डाळ मोडण्यासाठी, वरण घोटण्यासाठी पण एक अशी इलेक्ट्रिक एक सिंगल रवीसारखंच असतं, त्याचाही वापर तुम्ही करू शकता। आत्ता सर्वप्रथम आपण घालूया अंड, आपण 1 स्पीड वरती पहिल्यांदा अंड बीट करू, मध, आता याच्यामध्ये आपण घालूया मेल्टेड बटर, आता आपण याच्यात घालूया दूध, आता छान हे बीट झालंय, आता आपण ह्याच्यात आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स ऍड करूया।
आता आपण ह्या मफिन पॅनला पहिल्यांदा सगळीकडनं असं ना बटर लावून घेऊया. तुम्हाला वाटत असेल तर म्हणजे मफिनचा ट्रेन असेल तुमच्याकडे तर तुम्ही आपण केकच्या टिनमध्ये गोल याच्यात करतो तसंही तुम्ही करू शकता. चौकोनी पॅनमध्ये करून तुम्ही नंतर त्याच्या वड्या पाडू शकता. म्हणजे आपण हंडवा कसा करतो किंवा आपण तवसाळी कशी करतो काकडीची तसंच हा प्रकार आहे असं धरा तुम्ही. मी हे मफिन टिनमध्ये करण्याचं कारण एकच आहे की ते असं ना बरोबर तेवढाच तो छोटा मफिन चहाबरोबर खायला किंवा सर्व्ह करायला बरा पडतो म्हणून मी ते मफिनच्या फॉर्मॅटमध्ये करते. साधारणतः पाऊण भरावं हे कारण त्याला जागा ठेवली पाहिजे आपल्याला राईस व्हायला. स्लाइटली व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतं मी जरा 5 मिनिटं ठेवणार आहे पण नाही तर मग ते वरतून करपतील ना पाहिजे पण ते करपायला नको म्हणून मी त्याच्यावरती अशी ही फॉईल घालते. जरा हात सांभाळून अशा गोष्टी करा. मी कव्हर केलंय त्याच्यामुळे अजून आपण साधारणतः 3-4 मिनिटं थांबूया जास्त नाही कारण ते ऑलमोस्ट झालेले मस्त झालेत आपले मफिन्स हे बघा. फक्त मला वाटतं ट्रे ठेवताना थोडासा त्या साईडला गेल्यामुळे थोडे असे ते एका साईडला हे झालेत काय म्हणूया आपण झुकले गेलेत बट स्टील आय थिंक चवीमध्ये काही फरक पडेल असं मला वाटत नाही. आपण काढून बघू. झालं आपले मस्त कॉर्न मफिन्स चहा बरोबर खायला देऊ शकता हेल्दी आणि छान आहेत. मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते त्याच्यातला खूप गरम आहेत ते आतून बघा किती सुंदर झाले मस्त दिसत आहे.